नमस्कार राणी. नमस्कार. यांचं जेवण चालू आहे. नमस्कार. हो या मित्रांना जेवण करायला. तुम्ही म्हणजे काय खाऊन राहिलं? मी पा काय खाऊन राहिलं. ठेसा आहे प्युअर आणि प्युअर रोट आहे. आमच्याकडे भाजीला काय नव्हतं आम्ही नुसतं. तर नमस्कार सगळ्याला. तर खूप जणांचे असं कमेंट आलं की ताई तुमच्या घरचे परिवार दाखवा तुमचा केवढा आहे केवढा आहे. तर मला तर लास्ट म्हणजे आमच्या परिवारच तुम्हाला भेटून देऊ द्या. कोणी काय कसे काय आणि म्हणजे पप्पा करले जेवण. चला तुम्हाला आमच्या फॅमिलीसोबत ओळख करून देऊ द्या. आणि खूप खरं खूप जणांच्या आल त्या. आणि तुम्ही म्हणत होते की तुमची मोठी मुलगी सुद्धा दिसत नाही, तर ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर बघू शकता तुम्ही लगेच चालली गेली तिकडं. तिला नाही आवडत पण म्हणलं चला. आणि आज काहून दाखवणार आहे तर ती मेन म्हणजे आज आहे आता झाली संध्याकाळ. आणि आज सगळेजण एका ठिकाणावरती आहे म्हणजे घरी आहे म्हणूनच. नाही तर मग कोणी बाहेर जातं, कोणी दुकान जातं, कोणी काही काम करतं, कोणी काय करतं. तर नंतर तुम्हाला सगळ्यांना ते भेटून देऊया. आज तुमची त्याची करायला जेवण. तर काय जेवण करायला तुम्हाला दाखवते एवढेच. चला मग. नमस्कार मामा. तर बघा मामा एक माझे सासरे आहे आणि मामा सुद्धा आहे म्हणजे आत्याच्या घरी आली म्हणून. तर चला तुम्हाला ओळख करून देते माझ्या सासूबाईची. तर चला मग त्याकडे काय सांगा म्हणजे चालूच आहे त्या इकडं तिकडं जाणं म्हणजे या खोलीतून त्या खोलीत. तर त्या आधी स्वयंपाक करायला आहे. स्वयंपाक केला मी ना. नमस्कार आत्या. तुम्ही ठेसा करायला काय? कोणासाठी? मामासाठी घ्या. मामा तर वडन पोळी खायला लागले. हो का? चला आता करायला ठेसा. आता आपण अजून दुसऱ्याला तुम्हाला ओळख करून देते मी. चला मग. नमस्कार सारिका. नमस्कार. कस काय चालू आहे? चालू. सिग्नल गेले वाटतं तुमच्या टीव्हीचे? सिग्नल गेले. कोण जाय सिग्नल आणले? गजू का? आयुष कुठे गेला? तर ह्या माझ्या देराणी आहे म्हणजे देराची बायको. तुम्ही खूप जण होते कुठे कुठे ते आहे बघून घ्या. तुम्ही कोणी ओळखत नाही त्यांना कमेंट करून सांगा. चला आता आपण जाऊ आपल्या घरी म्हणजे सोनलच्या पप्पाकडे. नमस्कार राणी. नमस्कार. यांचं जेवण चालू आहे. नमस्कार. हो या मित्रांना जेवण करायला. तुम्ही म्हणजे काय खाऊन राहिलं? मी पा काय खाऊन राहिलं. ठेसा आहे प्युअर आणि प्युअर रोट आहे. आणि आमच्याकडे भाजीला काय नव्हतं आम्ही नुसतं वंड केलेले. तर बघा सानू सुद्धा आहे. सानू नमस्कार. सोनल नमस्कार. तर ही मोठी आहे मुलगी माझी. ही दोन नंबरची आहे आणि ही आपली राणू तीन. सोनल तीन नंबरची आहे का सानू? आणि पा रुदु नमस्कार. हाय रुदु, कसा काय तू? बघा मोबाईल पाहून जेवण करणं चालू आहे. आणि हे अजून आयुष तुम्हाला बघितलं नसेल. आयुष्यसुद्धा दाखवते मी. पूजासुद्धा आहे तिकडल्या घरात आहे. ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कोणते मी बघा. आणि तुम्ही सांगताय तुम्ही आज ठेसन रोट का केला? त्याला सुद्धा कारण आहे. कारण की आज आहे बुधवार, उद्याचा गुरुवार, परत शुक्रवार. तर भाजीला काही राहत नाही म्हणून मग आहे की नाही मग. आपल्याला रोट आणि ठेसा आवडते बा. हा मेन कारण म्हणजे हे आम्हाला रोट आणि ठेसा खूप आवडतो. त्याच्याकरता आम्ही केलेलं आहे. तुम्हाला कोणा कोणाला आवडतं असे कमेंट करून सांगा. आणि या रोटासोबत कधी काही नाही भाकर भाकर असेल तर अजून सुद्धा चांगलं लागतं आहे की नाही? आम्हाला रोटच आवडते. रोटच आवडतो का? तेच म्हणलं. आणि सगळ्याला तू जेवली बेटा? जेवण पप्पा मध्ये नाही. तू जेवली राणू? आपला रुदू चालू जेवण. तिघा फेका चालू जेवण माझं राहील अजून. आणि हाय म्हणतो रुदू. हाय का? हा तसं मोबाईल पाहिजे चालू आहे. तर चला मग तुम्हाला तिकडे सुद्धा ओळख करून देते. कर पूजा. नमस्कार. तू किती बाळा? चौथी. आणि तू आयुष? हे दोघं बहीण भाऊ आहे हे दोघं जण. आणि त्याचे पप्पा झोपेले. आता आले तिकडे काही करणं कुटकाळ. आणि आपण यांना सुद्धा ओळखून हे करूया. कारण की सानू तुम्हाला माहिती किती देऊन. आणि राणी तू किती राणी? सातवी. ते तू बेटा? चौथी. आणि रुद्र किती जातो? रुद्र किती जातो? रुदू आय फोन पाहायला बघा तो. आणि रुद्राचा अंगणवाडी मध्ये सानू आहे नववी मध्ये. ते चालू जेवण. असं काय आमचा परी. तर सानू आहे दहावी मध्ये म्हणजे एक एक बरोबर आहे. फक्त पूजा आणि सोनल आहे की ते एका वर्गामध्ये. बाकी ह्या दोघीची शाळा अलग आणि ह्या दोघी शाळा अलग आहे आमच्या गावामध्ये. जेवढा शाळा आहे तेवढा. आणि आयुष कुरुयाला जातो आणि रुद्र अंगणवाडी जातो. म्हणजे चार ग्रुप पडेल आमच्या घरामध्ये अलग अलग. आणि पुढच्या वर्षी या दोघीचे जाणार आहे पाचवी ते एका शाळेत जाणार आहे. या दोघीचा टाईम एक आहे आणि या दोघीचा टाईम एक आहे.
आणि रुद्रचा अजून वाजा असा म्हणणं आलं की आता यंदा चालले पण पुढच्या वर्षी नक्की रुद्र मी शाळेत टाकणार आहे पुऱ्याले. म्हणजे आयुष सुद्धा समजदार होतो, आयुष सोबत जाईन आणि आयुषला चांगलं शिकवता म्हणून. आपल्या काय काय गोष्टी चालू आहे, काय चालू आहे काय सांगा. तर असं काही आहे चालू. पूजा पूजा जेवली बेटा तू? आणि आता तुम्ही म्हणसंग ताई सोमन नाही ती कोण येतं त्या माझ्या लहान ननदबाई आहे. तुम्ही बघितलं व्हिडिओ मध्ये, खूप चार पाच व्हिडिओ मध्ये आलेले आहे. तर त्यांची त्यांचा मुलगा, दोन मुलं आहे त्यांना, म्हणजे नैतिक आणि सोहम दोन मुलं आहे त्यांना. तर त्यांना सुद्धा दाखवलं असतं मी, पण ते आता नाही आहे, ते राखील नक्की येणार आहे. आणि पूजाचा पण कसा आराम चालू आहे, जेवण खाऊन व्हायले मस्त, अभ्यास सुद्धा झालेला आहे आणि आता आराम चालू आहे पूजाचा. आहे की हा तुम्ही शाळेचं नाव सांगितलं तुम्ही काय तर हसतले येतं आम्हाला, काय करता आणलेच हसू येतं. आणि रुद्रा खोकला सुद्धा यायला आलेला आहे, काय करताय? ओ माय, काय झालं माय, ओ माय ओ माय. आता मी सुद्धा जेवण करते, म्हणजे सगळ्याचं झालेलं आहे, फक्त माझंच राहिलेलं आहे. आणि आत्या सुद्धा तिकडं होत्या वाटत, जेवण करतो सुद्धा वाटतं त्या, म्हणून काही दाखवलं नाही तुम्हाला जास्त ना, ठेसा करणं चालू तुम्हा मला. आणि तुम्ही असं नका म्हणा की तुमची सासूबाई स्वयंपाक करायली, तसं नाही आहे. मी ना वंड केलेले होते आणि पोळ्या केल्या होत्या, आमच्याकडे खूप आवडता. आणि मामाला पाहिजे होता ठेसा आणि पोळ्या चालू होत्या, तर मग लगेच मामा जसं सोनलचे पप्पा म्हणे की माझ्यासाठी रोट कर, ठेसा करत असली तर, म्हणून आत्यार मग रोट बी केला आणि ठेसा सुद्धा केला. म्हणजे मी करते एका पोळीचा, समजा दोनच पोळीचा उंडा होता तेवढाचा रोट केला आत्यानं. आणि मी म्हणलं चला मी रुद्रला जीव घालते आणि तुमच्यासोबत मग आमचा परिवार सुद्धा शेअर करूया. तर आमच्या परिवारामध्ये कोण कोण तुम्ही बघितलं असणार आहे, तर म्हणजे एकूण आम्ही 12 जण आहे. तुम्हाला सगळ्याला व्हिडिओमध्ये दाखवलेच मी ना, तर कोण कोण ओळखतं सुद्धा कमेंट करून सांगा. तर चला मग आता मी करते जेवण. आणि आज तुम्ही व्हिडिओ सानून सुद्धा बघितलेले आहे, राणू सुद्धा बघितले, सोनूला सुद्धा बघितलं आहे, रुद्रा सोन बघितलेले तुम्ही. तर आज मला कमेंट करून तुम्ही सांगा माझी सोनू कोण, सानू कोणावाने दिसती, तिच्या पप्पावाने दिसती की तिच्या मम्मीवाने दिसती. तर मला खूप जणच म्हणले होते ताई, जसं आमच्या गावातले सुद्धा, की ताई तुझी सोनं सानू आहे की सानू सेम तुझ्यावाने दिसती, तुझी पडच्याईची म्हणती ती आणि सोनल, पण राणी तिच्या पप्पावर दिसती असं म्हणता. राणी आणि तिचे रुद्र हे दोघं बहीण भाऊ तिच्या पप्पावरती आहे आणि सानू आणि सोनल माझ्यावर जायले. तर चेहऱ्यानं सुद्धा आणि रूपानं सुद्धा तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगते कोणावाने दिसते म्हणून. आणि अजून काही नाही व्हिडिओमध्ये येत होतं मला, चालतं तुम्हाला आमचा परिवार दाखवते मी कसं आहे काय आहे. आणि थोडे थोडे काम चालू आहे घरातले सुद्धा, कारण की आता वाजले 8:30 आणि जेवण सगळं झाले, अजून भांडे राहिले घासायचे. तर आता मी पहिले जेवण करून घेते, मग भांडेसुद्धा घासते कारण संध्याकाळचा टाईम झाला ना म्हणून. आणि आज तुमच्यापर्यंत व्हिडिओ खूप उशीरा येणार आहे म्हणून माफ करा. आणि 2 दिवस व्हिडिओ का नाही आला तर त्याचंसुद्धा कारण सांगते मी, कारण की 2 दिवस व्हिडिओ याच्या कारणानं आला नाही, कारण की आपल्या रुद्राला थोडं चांगलं लागत नव्हतं आणि थोडी साथ सुद्धा चालू आहे आमच्याकडे, तापीची सुद्धा, म्हणजे टायफॉईडची ताप साथ चालू आहे. त्याच्यानं 2 दिवस झाले व्हिडिओ आला नाही, तर म्हणलं चला आज थोडंसं शूट करू द्या आणि आमचा परिवार सुद्धा तुम्हाला दाखवू द्या. तर असं काही आमचा छोटासा परिवार आहे, छोटा म्हणा की मोठा म्हणा, आम्ही सगळे एकातच आहे, अलग नाही आहे, एकातच करतो आणि एकातच खातो आम्ही म्हणून. आणि आमची फॅमिली एवढीच आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नेसकी कमेंट करून सांगा. आणि अजून तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगा मला, जे करून मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवी. आणि तुम्ही खूप जण कमेंट करता की तुम्ही कुठे राहता कुठे राहता, तर आमचं गाव इच्छापूर आहे आणि खेडेगाव असेल आमचं छोटंसं. चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार. सगळ्यांना जय महाराष्ट्र.